बिग बॉस पर्व 4 मधील अक्षय केळकर तुम्हाला माहीतच असेल. अक्षय केळकरनं बिग बॉस पर्व 4 गाजवलं आणि म्हणूनच तो विनर बनू शकला. अक्षय केळकरला प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच ही बिग बॉस ची ट्रॉफी मिळाली. जर तुम्हाला अक्षय केळकर हा अभिनेता आवडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही सेपरेट हॅव्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सेलिब्रिटींच्या मुंबईतल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झाले. आणि असं स्वप्न पूर्ण झालंय ते म्हणजेच अक्षयनं मुंबईत स्वतःचं घर घेतलंय. घर घेतल्यापासूनचे सर्व क्षण त्याने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. आणि आता सोशल मीडियावर अक्षयने पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा होतीये. तो फोटो म्हणजे अक्षय केळकरच्या घरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीची चर्चा होताना दिसते. अक्षयने त्याच्या घरी एक विठ्ठलाची मूर्ती ठेवली आहे. खिडकीवरच्या काचेत या विठ्ठलाचं सुंदर असं प्रतिबिंब मन शांत करतोय. हा फोटो शेअर करत अक्षयने कॅप्शन मध्ये म्हटलंय, ही माझ्या घरची खिडकी, इथून ऊन दिसतं, वारा दिसतो, पाऊस दिसतो आणि इथून आकाश दिसतं आणि आकाशात असंख्य स्वप्नही दिसतात आणि पाठीशी तू आहेस की रामकृष्ण हरी, असं सुंदर कॅप्शन अक्षयने या फोटोला दिले. या विठ्ठलाचा फोटो पाहून चाहत्यांनी खूप छान अशा कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटलंय, खूपच सुंदर मूर्ती आहे रे रामकृष्ण हरी, तसेच वाव रामकृष्ण हरी अशा भन्नाट अशा कमेंट्स केल्या आहेत. अक्षय केळकर सध्या अबीर गुलाल या मालिकेत दिसत आहेत आणि चाहते सुद्धा ही मालिका पसंत करत आहेत. तर तुम्हाला अक्षय केळकरच्या घरातली विठ्ठलाची मूर्ती आवडली का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा.